नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर भरत सरोदे, मनोविकार तज्ञ पुणे। मी आपणास आज थोडंसं व्यसने आणि त्याच्यापासून व्यसनमुक्ती कशी करावी त्याबद्दल तुमच्याशी हितगुज करणार आहे। आम्ही 2-3 व्यसनमुक्ती केंद्र चालवतो, त्यामध्ये बरेच या जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे या समस्येची किती मोठी व्याप्ती आहे हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे। आजकाल तरुण वयातच अशा प्रकारची व्यसने लागू शकतात किंबहुना लागतात, त्यामुळे तरुणांनी यापासून आपण प्रण केला पाहिजे की यापासून आपल्याला दूरच राहिलं पाहिजे, कारण एकदा आपण या समस्येमध्ये अडकलो तर त्याच्यातून बाहेर येणं जवळजवळ अशक्यप्राय होते। म्हणून आपण अगोदरच मनाशी ठरवलं पाहिजे की मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही, कारण या व्यसनांचा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, शारीरिक आणि मानसिक खूप मोठ्या प्रमाणात बदल होतात व खूप मोठे परिणाम होतात। आर्थिक हानीही खूप होते, परस्पर संबंध दुरावतात। अशा प्रकारचा आपल्या शरीरातील असा एकही भाग नाही की ज्याच्यावर व्यसनांचा परिणाम होत नाही, व आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये पण अशी एकही क्षेत्र राहत नाही की ज्याच्यावर याचा वाईट परिणाम होत नाही। तेव्हा आपण याच्यातून बाहेर पडलंच पाहिजे। यासाठी वेगवेगळ्या प्रकारची व्यसनमुक्ती केंद्रे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आपण काउन्सिलिंग घेतो, डॉक्टरांची वेळीच मदत घेतली तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला खूप मदत होते। तर आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की आपण कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही।